भोईसरी इथं कोरोना निर्बंधांचे आदेश धुडकावून सुरू असलेल्या एलूर स्पा अँड सलून मध्ये जनरेटरच्या धुरात कोंडून 4 जण बेशुद्ध झाले होते. बेशुद्ध पडलेल्यांना तातडीनं भोईसर मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्यानं ब्रेक द चेन अंतर्गत एप्रिल महिन्यापासून राज्यभरात निर्बंध लागू करण्यात आले. यात हॉटेल, स्पा, सलून व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले, परंतु बेकायदेशीर सलून सुरू ठेवण्याचे प्रकार वाढत आहेत. शुक्रवारी दुपारी एलूर स्पाचे शटर बंद करून आतमध्ये गिरायक बसून बेकायदेशीरपणे स्पा सुरू ठेवला होता. दरम्यान वीज पुरवठा खंडित असल्याने स्पामध्ये जनरेटर सुरू करण्यात आलं होतं. सर्व दारे खिडक्या बंद असल्यानं जनरेटरमधून निघणाऱ्या धुरात कोंडून स्पामधील मालक धनश्री चंके यांच्यासह युसुफ शेख, योगिता वेलणकर प्रभा बेशुद्ध पडल्या. शेजारच्या दुकानदाराला संशय आल्यानं त्यानं शटर उघडून पाहिल्यानं हा प्रकार उघडकीस आलाय. संबंधित स्पा अँड सलूनवर भोईसर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला. विनायक पवार, SBN मराठी न्यूज, पालघर.